त्याफटच्या लोकांनी सोडत आकडे सुद्धा ते चुकीचे सांगितले, 2 लाख टन 2.5 लाख टन झाले वगैरे, ते चुकीचं आहे. प्रश्न मागच्या वर्षाचा किंवा ज्याला कांद्याची चांगला भाव होता त्यावेळेचा नाही आहे. 15-20 दिवसामध्ये कांदा रस्त्यावर फेकता आहेत त्यावेळेची गोष्ट आहे. अतिशय वाईट परिस्थिती कांद्याच्या बाबतीमध्ये कांदा शेतकऱ्यांची आहे. आणि पहिल्या दिवसापासून मी या बाबतीमध्ये विधानमंडळामध्ये आवाज उठवतोय, विचारणा करतो आहे, आम्ही सगळेच करतो. आणि त्यातूनच मग त्यांनी सांगितलं की आम्ही समिती निर्माण करतो, त्या समिती पण ती येऊन गेली इकडे. आम्ही सांगितलं की नाफेडला खरेदी करायलाच सांगा, पण नाफेड जे आहे बाहेर जे आहेत त्या कन्झ्युमर्स कंपन्या वगैरे किंवा फार्मर्स कन्झ्युमर्स अशी काही कंपन्या ज्या असतात बाहेर, त्यांच्याकडून ते थोडा माल घेतात, कधी कधी ते व्यापाऱ्यांकडून माल घेतात. व्यापारी 200-300 घेतो आणि यांना 500-600 देतो, असे प्रकार घडतात. आणि मग मी सातत्याने जे आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे विधानसभेत मागणी करतोय की त्यांना मार्केटमध्ये उतरायला सांगा, APMC मध्ये उतरायला सांगा, लासलगावमध्ये त्यांना उतरायला सांगा. आणि प्रत्येक शेतकऱ्याचा जो कांदा येईल त्या ट्रॅक्टरवर बोली लावायला सांगा, म्हणजे मग तिथले व्यापारी जे आहे आणखीन थोडं त्याच्यात वाढ होईल. बाहेर असा काही करून काहीही उपयोग होणार नाही. त्याफटच्या लोकांनी सुद्धा ते आकडे सुद्धा ते चुकीचे सांगितले, 2 लाख टन 2.5 लाख टन झाले वगैरे, ते चुकीचं आहे. प्रश्न मागच्या वर्षाचा किंवा ज्याला कांद्याची चांगला भाव होता त्यावेळेचा नाही आहे. 15-20 दिवसामध्ये कांदा रस्त्यावर फेकता आहेत त्यावेळेची गोष्ट आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा आता आम्ही या बाबतीमध्ये विधानसभेमध्ये बोलू आणि यांना मार्केटमध्ये उतरायला सांगा, याचा आग्रह आम्ही धरू.